पांचभौतिक चिकित्सा प्रणेते बृहत्त्रयीरत्न आयुर्वेदाचार्य वैद्यराज आत्माराम वामन दातार असा दबदबा वैद्यकीय क्षेत्रात निर्माण करणारे दातार शास्त्रीजी आणि तितकेच निगर्वी निरासक्त निरागस आणि हळव्या मनाचे दातार शास्त्रीजी अशा त्यांच्या ज्ञात अज्ञात पैलूंचं दर्शन घडविणारी दातार शास्त्रीजींची एक दुर्मिळ मुलाखत. माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुरुड हे गाव आहे, त्याला हरणई मुरुड म्हणतात. त्या गावात वैशाख शुद्ध चतुर्थी 1831 म्हणजे इंग्रजी सालाप्रमाणे 23 एप्रिल 1909 या दिवसात या दिवशी त्या आत्मारामाचा जन्म झाला. गावात एक वैद्यकीय वैद्य होते विनायक शास्त्रींवरती, त्यांच्याकडे शिकायला जा म्हणून मग विनायक शास्त्रांकडे शिकायला जायला. मला आनंद अतिशय झाला. का तर आजपासून इतिहास वाचलाच करे, भूगोल वाचलाच करे, ह्यामध्ये कटकट. पण वेणी माधवांचा माझ्यावर लोभ होता. म्हणजे असा, ते निदान महिन्यातून 4 वेळा म्हणत, दातार आचार्य झालं पाहिजे. आणि त्यांना मी तसंच उत्तर देत असे, होय आचार्य हो. आणि शरीर हे काय, याची गंमत अशी झाली आहे ना, काय आहे एकंदर सगळा तो भाग घेऊन पुढं बसलेलो होतो आणि सरळ श्लोक एक आला पुढं, यावंत लोके भावविशेष हा तावंत पुरुषे, यावंत पुरुषे तावंत लोके. निसर्ग म्हणजे शरीर, शरीर म्हणजे निसर्ग. हे जेव्हा असं पुढं आलं तेव्हा मी तिथे थांबलोच. म्हटलं हे असं कसं आहे, वडाच्या पारंब्यांचं तेल तयार करायचं म्हणून मग त्या वडाच्या पारंब्या आणल्या, त्यांचं तेल तयार केलं आणि त्याला लावायला दिलं. 8 दिवसात त्या शरीर नाही झाल्या. एक अनुभव चांगला मिळाला, निसर्ग आणि शरीर एक. तर तुम्ही म्हणतात आत्माला शौचालय कसं साफ झालं, पोटावर हात तेवीत म्हणतात प्रसन्नात फ्रेश वाटतंय फ्रेश. म्हणून म्हटलं प्रसन्नात्मा इंद्रिय म्हणा, हा ही जी अवस्था ती त्यावेळे उत्पन्न होते. पुढचाच लागला प्रहर, कफाचा प्रहर आला. कफाचा प्रहर आला म्हणजे कुठल्या महाभूताचा गुणधर्म वाढलाय का कुठल्याच कमी झालाय हे आपल्याला बघता येतं. म्हणून ती वेळ रोगी बघायची आहे, नाहीतर आपल्याला सांगितलेलं आहे प्रयोजय क्रिया प्राप्ताम क्रियाकालांना हा पाहिजे. हा क्रियाकाल दौडू नका. प्रत्येकाच्या संग्रही असावी अशा या मुलाखतीची DVD आता उपलब्ध.